नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. कळव्यातील 4 मजली अन्नपूर्णा इमारत कोसळली. रहिवाशांच्या सतर्कतेमुळे 100 जणांचे वाचले प्राण. ठाण्यात येत्या 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी वसंत बाल महोत्सवाचं आयोजन. आणि इमारत कोसळून देखील मुख्यमंत्र्यांनी दिली कापूरबावडी उड्डाण पुलाच्या उद्घाटनालाच प्रथम पसंती. कळव्यामधील भुसाराळी येथील 4 मजली अन्नपूर्णा इमारत काल मध्यरात्री कोसळली. मात्र इमारतीतील रहिवाशांच्या सतर्कतेमुळे जवळजवळ 100 रहिवाशांचे प्राण वाचलेत. इमारत कोसळण्याच्या काही वेळ आधीच ही बाब लक्षात आल्यानं तेथील काही नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. 4 मजली इमारतीचा काही भाग मध्यरात्री कोसळत असल्याचं लक्षात येताच एकमेकांच्या मदतीनं संपूर्ण इमारत लागलीच रिकामी करण्यात आली. इमारत रिकामी होताच काही वेळेतच अन्नपूर्णा इमारत पत्त्यासारखी कोसळली. अनक्षणार्धात जमीनदोस्त झाली. मात्र हतबल होत येथील नागरिकांना ही दुर्दैवी घटना आपल्या उघड्या डोळ्यांनी बघावी लागली. अन्नपूर्णा इमारतीतील तेलंगे कुटुंबियांच्या घरी लग्न कार्य असल्यामुळे या कुटुंबातील काही जण जागेच होते. काहीतरी अघटित घडतं याची चाहूल या काही जणांना लागताच क्षणाचाही विलंब न करता त्यांनी ही बाब इतर रहिवाशांच्या नजरेस आणून दिली. परिसरातील नागरिकांच्या सहाय्याने या इमारतीमधील 25 कुटुंबांना तात्काळ बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे मोठी जीवितहानी मात्र टळली आहे. एकीकडे ठाण्यामध्ये इमारती पडण्याचं सत्र सुरू असतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र या दुर्घटनाग्रस्त रहिवाशांची भेट घेण्यापेक्षा कापूरबावडी उड्डाण पुलाच्या उद्घाटनालाच प्रथम प्राधान्य दिल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात येऊन प्रथम रहिवाशांची भेट घेतील या आशेनं आणि आतुरतेनं रहिवाशी मुख्यमंत्र्यांची वाट पाहत उन्हामध्ये ताटकळत उभे होते. दुपारपासूनच मुख्यमंत्री कधी येणार याकडे रहिवाशांचं लक्ष लागून राहिलं होतं. परंतु मुख्यमंत्र्यांनी आधी पुलाच्या उद्घाटनाला महत्व देऊन दुपारी 4:30 दुर्घटनास्थळी पोहोचले. मुख्यमंत्री तिथे पोहोचतात तेथील रहिवाशांनी त्यांना क्लस्टरचं बोला असे बॅनर दाखवले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी रहिवाशांशी संवाद साधला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनाग्रस्त रहिवाशांना 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तेव्हा पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा क्लस्टरसाठी 1 महिन्याचा वेळ मागून घेतलाय. यावर आमदार एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर टीका करत ठाण्याची परिस्थिती बघता सध्या मुख्यमंत्र्यांना अजून 1 महिना का थांबावंसं वाटतंय असा प्रश्न विचारला. महानगरपालिकेतर्फे इमारतीतील लोकांना राजीव गांधी आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये पुनर्वसनाची सोय केली आहे. या दुर्घटनाग्रस्त लोकांना पालिकेकडून 10,000 रुपयांची तात्काळ रक्कम मदत म्हणून देण्यात आली. स्थानिक नगरसेवक मिलिंद पाटील आणि उपशाखा प्रमुख यांनी दुर्घटनास्थळी प्रसंगावधान राखत इमारतीतील नागरिकांना बाहेर काढण्यास मदत केली आणि त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आणि शेकडो लोकांचे प्राण वाचले. येत्या महासभेमध्ये नगरसेवक मिलिंद पाटील यांचा आणि उपशाखा प्रमुख यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचं महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी यावेळी जाहीर केलं. ठाण्यामध्ये येत्या 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी समन्वय प्रतिष्ठानतर्फे वसंत बालमहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. आमदार निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या या वसंत बालमहोत्सवाचं खास वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमामध्ये सुमारे 50 विद्यार्थी 1 दिलाने 1 सुराने समूह गान सादर करणार आहेत. यावेळी ठाण्यातला आजपर्यंतचा सर्वात मोठा म्हणजे अंदाजे 2,000 चौरस फुटांचा आणि 2,000 किलो वजनाचा केक मॉन्जिनीसतर्फे बनवण्यात येणार असून उपस्थित विद्यार्थी त्यावर आयसिंग करणार आहेत. या उद्घाटन सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे मुलांचं कौतुक करण्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री आर आर पाटील, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, माहिती आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उत्पादन शुल्क आणि पर्यावरण मंत्री गणेश नाईक इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वसंत बालमहोत्सवाची सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी संगीतबद्ध केलेलं एक झकास गीत सादर करण्यात येणार असून वसंत बालमहोत्सवामध्ये रंग उमंग ही चित्रकला स्पर्धा, जॉय फिट ही नृत्य स्पर्धा अशा मुलांच्या कलागुणांचं प्रदर्शन करणाऱ्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
त्याचप्रमाणे मुलांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी बेस्ट आउट ऑफ वेस्ट या संकल्पनेवरील फॅशन शो होणार आहे. या महोत्सवाचं विशेष आकर्षण म्हणजे बाल संसद. यामध्ये 12 वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थी नागरी समस्यांवरील उपायांबाबत आपलं सादरीकरण शासकीय अधिकाऱ्यांसमोर सादर करणार आहेत. भावी नागरिकांचा दृष्टिकोन आणि प्राधान्य याचं दर्शन या बाल संसदेतून होणार आहे. याखेरीज माय बेस्ट बडी ही पाळीव प्राण्यांबरोबरच मुलांचं नातं उलगडणारी स्पर्धा, हॅपी बेबी ही स्पर्धा अशा अनेक माध्यमातून विविध वयोगटाच्या मुलांना आपलं कौशल्य प्रकट करता येणार आहे. या दिवशी ठाण्यामध्ये प्रथमच मुलांचा आवडता छोटा भीम आणि त्याचे राजू, छुटकी, कालू, ढोलू, पोलू हे सवंगडी अवतरणार आहेत. या वसंत बाल महोत्सवामध्ये सर्व कार्यक्रम स्पर्धा हे विनाशुल्क आहेत. मात्र या निमित्तानं येणाऱ्या पालकांना आणि मुलांना असं आवाहन करण्यात आलं आहे की गरजू विद्यार्थ्यांसाठी समन्वय प्रतिष्ठानतर्फे जे शालेय साहित्य जसं वह्या, पेन्स, कंपॉस बॉक्स आणि पुस्तकं जमा केली जातात त्याला जरूर मदत करावी. ज्या वस्तू अनाथ मुलींना कोणी भेट करत नाहीत, जशा टिकल्यांचं पाकिट, हेअर बँड्स, रबर बँड, टूथपेस्ट, अशा वस्तू पालकांनी सोबत घेऊन यावं असंही यावेळी सांगण्यात आलं आहे. या बालमहोत्सवाच्या निमित्तानं ठाण्याच्या परिसरातील अनेक शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप करण्यात येणार आहे. समन्वयचे आधारस्तंभ आणि संस्थापक विधान परिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा आखण्यात आला आहे. शहरातील उंच इमारतींवर असलेल्या विविध कंपन्यांच्या एकाही मोबाईल टॉवरला ठाणे महानगरपालिकेनं परवानगी दिलेली नाही, त्यामुळे शहरातील 550 मोबाईल टॉवर हे बेकायदेशीरपणे उभे आहेत. या मोबाईल टॉवरमुळे ठाणेकरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. व्होडाफोन, रिलायन्स, एअरटेल, आयडिया, BSNL, टाटा डोकोमो या मोबाईल कंपन्यांबरोबरच इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या अनेक कंपन्यांनी शहरातील उंच इमारतींवर मोबाईल टॉवरचं जाळं विणलंय. या मोबाईलच्या टॉवर विरोधात ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेच्या नगरसेविका परिषद सरनाईक यांनी लक्षवेधीद्वारे ठाणेकरांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधलं होतं. महापालिका हद्दीमध्ये सुमारे 550 मोबाईल टॉवर आहेत. मोबाईल कंपन्यांनी ठाणे महानगरपालिकेकडे 130 मोबाईल टॉवर उभारण्याची परवानगी मागितली होती. ठाणे महानगरपालिकेच्या अटी आणि शर्थी नियमात एकही मोबाईल टॉवर बसत नसल्यानं शहर विकास विभागानं आतापर्यंत 130 मोबाईल कंपन्यांनी मोबाईल टॉवर उभारण्यासाठी मागितलेली परवानगी नाकारली आहे. तसंच शहरातील अधिकृत आणि अनधिकृत इमारतींवर उभ्या असलेल्या एकाही मोबाईल टॉवरला परवानगी दिली नसल्याचं शहर विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. या मोबाईल टॉवरची फ्रिक्वेन्सी 47 पेक्षा जास्त नसावी, परंतु मोबाईलची रेंज मिळवण्याकरता या कंपन्या मोबाईलची फ्रिक्वेन्सी वाढवतात, त्याचा ठाणेकरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. मोबाईल टॉवरमुळे कॅन्सर सारखे असाध्य आजार देखील बळावण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आधुनिक मोबाईल तंत्रज्ञानामुळे 3G आणि 4G ची भर पडली आहे, त्यामुळे शहरामध्ये आणखी मोबाईल टॉवर उभारले जात आहेत, त्याचा धोका जास्त असल्याचं जाणकारांचं मत आहे. घोडबंदर परिसरामध्ये मोबाईल करता टाकण्यात येणाऱ्या वाहिन्या आणि टीपी रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवरला मध्ये तीव्र विरोध झाला होता. या मोबाईलच्या विरोधात 8 दिवसांमध्ये कारवाई करण्याचं प्रशासनानं आश्वासन दिलं होतं, परंतु ते देखील हवेत विरलं असल्याची चर्चा पालिका वर्तुळात व्यक्त केली जाते. ठाणे महानगरपालिकेनं काही मोबाईल टॉवरला परवानगी दिली नाही तर मग हे मोबाईल टॉवर दिमाखात कसे उभे राहिले असा सवाल उपस्थित करून या मोबाईल टॉवरच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी आता पुढे येते. ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या योजनेमधून होणारा पाणीपुरवठा अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवारी सकाळी 9 ते बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये ठाणे शहर, पाचपाखाडी, ऋतू पार्क, साकेत, महागिरी, लोकमान्य नगर, नौपाडा, उथळसर, वागळे स्ट्रेट, इंदिरानगर, श्रीनगर, शास्त्रीनगर, सुरकरपाडा, जॉन्सन, इटर्निटी, सिद्धेश्वर, महागिरी, वृंदावन सोसायटी, श्रीराम सोसायटी, चरई, कळवा, खारेगाव, रेतीबंदर, मुमरा, समतानगर, गांधीनगर, घोडबंदर रोड आणि खार्टन रोड परिसर या परिसराला होणारा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी 9 ते बुधवारी सकाळी 9 पर्यंत बंद राहणार आहे.
या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आलं आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कळव्यातील 4 मजली अन्नपूर्णा इमारत कोसळली. रहिवाशांच्या सतर्कतेमुळे 100 जणांचे वाचले प्राण. ठाण्यात येत्या 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी वसंत बाल महोत्सवाचं आयोजन. आणि इमारत कोसळून देखील मुख्यमंत्र्यांनी दिली कापूरबावडी उड्डाण पुलाच्या उद्घाटनालाच प्रथम पसंती. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर समोर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.